तर नागपूरचा पारा देखील 45 अंशांच्या पुढे गेलेला आहे, त्यामुळे नागपूरकर हैराण झालेले आहेत आणि उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी ते अनेक उपाय करत आहेत। तर काय परिस्थिती आहे नागपूरमधील उष्णता आणि लोक कशा प्रकारे त्यांचा स्वतःचा बचावासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय दिघे यांनी। गेल्या दोन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात तापमानात वाढ झालेली आहे आणि पुढच्या 5 दिवसात उष्णतेची लहर येणार आहे असं हवामान खात्याने सांगितलं आहे। एकंदरीतच नागपूरमध्ये मेचा जो महिना असतो फार कठीण असतो लोकांसाठी, कारण तापमान जे आहे ते 47 ते 48 डिग्री सेल्सियस असतं आणि त्यामुळे एकंदरीतच बचाव करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसतो आणि एकंदरीतच आता वाढत्या तापमानामुळे नागपूरकर थोडेसे हैराण झाले आहे। मात्र असं असताना देखील जी सवय आहे नागपूरकरांना, कारण नागपूरकर जेव्हा बाहेर पडतात तेव्हा तोंडाला कपडा बांधलेला असतो, जिथं जिथं शीतपेय उपलब्ध असतात तिथं त्याचा ते आस्वाद घेतात कारण शरीरासाठी ते आवश्यक असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नागपूरकर करत असतात। मात्र आता हवामान खात्यानं अंदाज जो वर्तवलेला आहे की येत्या पुढच्या 5 दिवसांमध्ये तापमानात वाढ होणार आहे, उष्णतेची लहर असणार आहे, त्यासाठी देखील आता नागपूरकर काही प्रमाणात का होईना तयार झालेले आहे। प्रत्येकजण या उन्हापासून उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे। कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसह विजय दिघे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। तर नागपूरचा पारा हा वाढलेला आहे, 45 अंशांच्या पुढे गेलाय, त्यामुळे नागपूरकर हैराण झालेले आहेत, उन्हाच्या तडाख्यासाठी वाचण्यासाठी उपाय करतायत। उष्णतेच्या लाटेनं विदर्भ अगदी तापलेला आहे, 313 जणांना उष्माघात झालाय। नागपूरचं तापमान हे 45 डिग्री अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय, 313 लोकांना विदर्भात उष्माघात झालेला आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आपले प्रतिनिधी विजय दिघे आपल्या सोबत आहेत, थेट आपण त्यांच्याकडून सगळी परिस्थिती जाणून घेऊयात। विजय, काय सांगाल, उष्णतेची लाट पसरलेली आहे, भयंकर उकाडा आहे, 313 जणांना उष्माघात झालेला आहे, उपचार सुरू आहेत, काय माहिती आहे? एकंदरीतच गेल्या 2 दिवसांपासून विदर्भातलं तापमान वाढलेलं आहे, सोबतच नागपूरमधलं तापमान देखील वाढलेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून 45.7 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे, उष्माघाताची लहर आहे आणि हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवला आहे की येत्या 5 दिवसामध्ये हीट वेव्ज असणार आहेत पूर्ण विदर्भामध्ये महाराष्ट्रासह, त्यामुळे एकंदरीतच नागपूरमधली परिस्थिती बिकट आहे। मात्र नागपूरकर तयार आहेत, कारण नागपूरमध्ये जे तापमान मे महिन्यामध्ये असतं ते जवळजवळ 47 डिग्री ते 48 डिग्री सेल्सिअस बघायला मिळतं। डॉक्टर श्यामसुंदर शिंदे माझ्यासोबत आहे, नागपूर सह विदर्भामध्ये आतापर्यंत 313 लोक जे आहे ते उष्माघाताचे रुग्ण दाखल झालेले आहे दवाखान्यामध्ये। डॉक्टर, काय सांगाल नेमकं, यावेळेस खूप जास्त पेशंट दिसून येत आहेत उष्माघाताचे? हे आपलं म्हणणं अगदी खरं आहे, टेम्परेचर जसं जसं वाढतं आहे, पर्टिक्युलरली नागपूर शहराचं आणि आजूबाजूचं विदर्भाचं सगळं 45 त्यांनी क्रॉस केलेलं आहे, कालचं टेम्परेचर 45.6 वगैरे होतं, तर त्याच्यामुळे नॅचरली उष्माघाताचे रुग्ण हे नक्कीच वाढलेले आहेत, थोडे असे संपूर्ण विदर्भामध्ये दिसत आहेत, त्याचं रिपोर्टिंगही होत आहे। आतापर्यंत रिपोर्टिंग होत नव्हतं, पण नागपूर महानगरपालिकेतर्फे हीट ॲक्शन प्लॅन हे अतिशय व्यवस्थितरित्या इथे राबवल्या जात आहे आणि त्याचा परिणाम आहे की आम्ही उष्माघाताचे रुग्ण शोधून काढायचा प्रयत्न करतो आहोत आणि त्याच्यामुळे नॅचरली असं होतं की रुग्णांची संख्या ही यावेळेस वाढलेली आहे। नेमका या उष्माघातापासून बचाव कशा प्रकारे करायला पाहिजे? काय होतं की उष्माघातामध्ये सगळ्यात जास्त की बॉडीचं टेम्परेचर वाढतं, तर त्याच्यासाठी जर तुम्हाला या उष्माघातापासून बचाव करायचा असेल किंवा काही त्रास होत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही थंड ठिकाणी घेऊन जा, जिथे कूलर आहे, एसी आहे किंवा झाडाखाली जरी नेलं तरी पण चालेल असं, पण त्याला थंड ठिकाणी घेऊन जा, थंड पाणी पाजा, एखादं ज्युसेस वगैरे असतील तर ते फार चांगलं असं काहीतरी त्याला द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर त्याचं टेम्परेचर वाढलेलं असेल, उष्माघात झाला असेल तर त्याची बॉडी टेम्परेचर जे आहे ते कमी करायचा प्रयत्न करा। तर त्याच्यासाठी कोल्ड स्पंजिंग आपण करतो, पाण्याने आंघोळ वगैरे त्याची घालतो, थंड पाण्याने वगैरे असं, त्यानंतर टबमध्ये आंघोळ करायला जातो, अशा प्रकारचे उपाय आपण त्याच्यावर करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी कामाची वेळ असते, जनरली उष्माघाताचा हा प्रकार काय होतो की दुपारला जी कामं करतात किंवा रस्त्यावर काम करणारे लोक असतात, वीटभट्टीवर काम करणारे लोक असतात, मजूर वर्ग जो असतो त्यांच्यामध्ये हा प्रमाण थोडंसं जास्त आढळतं, तर अशा वेळेस की जेव्हा टेम्परेचर टॉपवर असते तेव्हा त्यांना त्या कामापासून थोडंसं सुट्टी देण्यात यावी,
जेणेकरून त्यांना थोडंसं थंडावा मिळेल असं किंवा त्यांना रेस्ट करता येईल, ते फार महत्त्वाचं असतं. आणि अशा अनेक मार्गातून आपण नाही का त्यांचा उष्माघातापासून बचाव करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची वेळ दुपारी 12 ते 3 ची आहे, ज्यावेळेस तापमान वाढलेलं असतं. यावेळेस खबरदारीचा उपाय केला पाहिजे असं डॉक्टर सांगतात. ज्योती.